मुंबई, जहाँ ज़िंदगी हमेशा व्यस्त रहती है, वक्त हमेशा दौड़ता और दौड़ाता रहता है। इस दौड़ में लोग खाना पीना तक भूल जाते हैं। इस व्यस्त ज़िंदगी में, काम के टेंशन में, अगर कोई आपके ऑफिस आके आपकी माँ के हाथ का स्वादिष्ट खाना या आपकी वाइफ के हाथ का पैर भरा खाना दे जाए तो आपके सारे टेंशन भुला देता है। आपके घर से खाना लेकर आपके ऑफिस में आप तक पहुँचाना और खाली टिफिन फिर आपके घर दे जाना, यही काम करते हैं हमारे मुंबई डब्बे वाले। आज हम उनमें से ही एक ऐसे व्यक्ति से मिलने जा रहे हैं जो पूरी मुंबई में पैदल चलकर इतने सालों से ये काम कर रहे हैं। माझं नाव दशरथ भारती, मी 1972 पासून याचा धंदा करतो। रोज सकाळी उठून 5:30-6 उठायचं, बाथरूमला जायचं, आंघोळ करायची, देवपूजा करायची आणि सकाळी 8 आपला स्वतःचा डबा घेऊन डबे काढा सुरुवाती करायची। वयाच्या 16 मुंबईला आलो आणि त्यावेळी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे अध्यक्ष माझं आवजी बच्चे तोंडीबाव रामभाऊ मेत्रे यांनी जो व्यवसाय चालू केला तो डबे पोचवण्याचा व्यवसाय करतो। आणि मी 1972-1980 सार रोड विजयनगर सोसायटी च्या समोर झोपडपट्टीमध्ये राहत होतो आणि 1976 लग्न झाल्यानंतर मी इथे DN नगरला आलो। DN नगर, भवन्स कॉलेज, गिलबर्ट हिल, कामा रोड, जुहू गल्ली आणि असे डबे घेत स्टेशनला जायचं, स्टेशनला जाऊन शटिंग करायची। माझा सुनील नामदेव भालसिंग, मी आज 18 या युनियनमध्ये काम करतो आहे। अंधेरीहून डायमंड BKC मार्केटला सर्व्हिस करतो। परत आमच्या डब्यांचा कोड नंबर वगैरे असतो, त्या कोडवरती आम्ही जातो। चर्चगेटचा वेगळा कोड असतो, अंधेरीचा वेगळा असतो, लोअर परेलचा वेगळा असतो, दादरचा वेगळा असतो, असं कोडप्रमाणे आमचे प्रत्येक ठिकाणचे माणसं प्रत्येक ठिकाणी जे सर्व्हिस आहे त्याप्रमाणे ते सर्व्हिस करतात। कटिंग झाल्यानंतर सर्वजण आले का, प्रत्येकजण एक एक ट्रेन पकडून नरिमन पॉईंट, कुलाबा, फाउटन अशा ठिकाणी डबे पोचवायचं काम सेटिंग करून आम्ही पुढे करतो। जहाँ दशरथ जी अंधेरी से चर्चगेट साइड टिफिन लेके जाते हैं, वही कई डब्बे वाले ग्रैंड रोड से अंधेरी साइड टिफिन कलेक्ट करके आते हैं। माझं नाव अर्जुन सावंत, मी मुंबई डब्बावाल्यामध्ये काम करतो आणि आता आमचं हे ग्रँड रोडचं स्पॉट आहे। मग आम्ही हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणून डबे जमा केले, सकाळी 9 स्टार्ट झालं ते 10 स्टेशनला आलो। स्टेशननंतर आता हे अंधेरी साईडला डबे जाणार आहे, तर ते 11:30 तिकडं पोचतील आणि 12:30 ऑफिसमध्ये पोचतील। माझं नाव किरण गवांदे, मी मुंबई डबाला आमचं सरचिटणीस म्हणून काम करतो। या ऑल ओवर मुंबई म्हणजे विरार ते चर्चगेट, कल्याण ते विटी या सगळ्या एरियामधून हे डबे आलेले आहेत आणि हे आता फक्त नरिमन पॉईंट आणि कुलाबा हे कोडिंग सिस्टमनुसार म्हणजे तिकडून 1-46 सगळ्या कोडिंगनुसार ज्या ज्या एरियामध्ये ज्या ज्या नंबरिंग कोडिंग ठेवलेलं आहे तिथे ते सगळे डबे ठेवले जातील आणि त्याप्रकारे हे डिस्ट्रीब्यूट करून सगळे संपूर्ण ठिकाणी 12:30-1 पोचतील। आणि आपल्या कस्टमरची सगळ्यात जास्त काळजी घेणारे जर ओळखले जातील तर ते मुंबईचे डबेवाले आहेत, म्हणून कुठंतरी काहीतरी त्यांचा असावं म्हणून ते तिकडे तो पुतळा बीएमसीने उभा केलेला आहे। दुपारी 12:30-1 डबे द्यायचे, तिथून पुढे आपण जे संती काय घेऊन जाऊ तो
जेवण करायचं आणि दुपारी 1:30 डबे पुन्हा जमा करायचे. पुन्हा परत ज्या जागी सेटिंग करतो त्या ठिकाणी यायचं आणि सेटिंग करून आपापले डबे घेऊन चर्चगेटला येऊन 2:17, 2:24 जी ट्रेन भेटेल ती पकडून आंधेरीला यायचं. आंधेरीला आल्यानंतर पुन्हा सेटिंग करायचे, आपले आपले डबे घ्यायचे, अर्धा पाऊन तास थांबायचं आणि तिथून पुन्हा डबे द्यायला सुरुवाती करायची. सकाळी ज्या मार्गाने येतो जीवगली कामा रोड हिलबर्ट हिल भवन्स कॉलेज त्या रोडने पुन्हा डी ए नगर ते घरापर्यंत यायचं. परफेक्ट टाइमिंग पे आना, लेकर भी परफेक्ट टाइम पे इधर जाना, और प्रायर नोटिस वो लोग कभी भी छुट्टी नहीं करते हैं. कुछ क्राइसिस भी हुए तो फ़ोन से भी वो लोग बताते हैं कि आज डबा नहीं जाएगा करके, पर उनकी वजह से आज तक मुझे तो परेशानी नहीं हुई और ना तो मेरा कोई चीज़ भी गायब हुआ या कुछ भी घूमा भी नहीं ना. आई एम वेरी हैप्पी विद देम, वेरी वेरी मच हैप्पी. दादा हमारे साथ में 12 साल से काम करते हैं, बहुत अच्छा है एक्सपीरियंस हमारे को. कुछ नीला तकलीफ नहीं हमारे को, टाइम से हमारा टीवी देखे जाते, पकड़ तो मांगते ही नहीं है. याद नहीं था वो मांगते ही नहीं पकड़. '1976 लग्न झालं, तेव्हापासून आम्ही ते कामं करतात डब्याचे. मी पण धुण्या भांड्याचे काम करायचे, घरकाम करायचे, आणि त्यांचा पगार कमी होता, काही परवडत नव्हतं. ज्या वेळेला मी 1972 साली मुंबईला आलो त्यावेळेला कस्टमरचा रेट होता 3 रुपये, 4 रुपये आणि 5 रुपये, आणि आम्ही कामगार म्हणून काम करत होतो. आम्हाला 140 रुपये पगार होता. 140 पासून आजपर्यंत 10,000 पगार झालेला आहे कामगार म्हणून. त्यांच्या पायावरती वीट पडली, चालता येत नव्हतं किती दिवस. त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झालता एकदा, ते पण तेव्हा पण 1-2 महिने घरात बसलेले. खूप प्रॉब्लेम यायचं, पैसे खर्चायचं याचं त्याचं. '92 साली 1991 साली माझा ॲक्सिडेंट झालेला आहे, पायावरती वीट पडली, त्यामुळं सुट्टी काढली होती. त्यासाठी मी टेम्पोमध्ये बलसाडला जात असताना आमचा रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला, त्यामुळं मार लागलेला आहे डोक्याला पायाला. तरी पण मी आत्ता आजपर्यंत पायीच डबे गोळा करून नांदेरी ठेवला जातो, आणि त्याच्यातच मला आनंद आहे की तब्येत मजबूत राहते आणि पुढे पण मला पायी पायी डबे देतो. पुढे पण सायकल नाही, हातगाडी नाही, काय नाही काय नाही, त्यामुळे जरा तब्येत तंदुरुस्त आहे. अशर जी और उनके जैसे कई डब्बे वाले हमारे लिए एक उदाहरण है कि कोई काम छोटा या बड़ा नहीं होता, अगर दिल से वो काम किया जाए तो मुश्किल ज़िंदगी भी आसानी से गुजारी जा सकती है. ये डॉक्यूमेंट्री शूट करते वक्त हमारी एक ऐसे व्यक्ति से मुलाकात हुई जिसे हमारे डब्बे वालों ने बहुत प्रभावित किया. But I am a photographer as well, a photojournalist.
I think in the year 2006, I was the first time here in Bombay, and I came in touch with the DABBAWALA. I was following them with the train and the luggage compartment. And since then, I'm coming every year, or maybe every 2 years. Depends on situation and money. And and I'm doing a documentary about the DABBAWALA since 15 years. The service is unique. You will not find any different thing, any similar thing anywhere in the world. It's about the railway tracks, it's about the city of Mumbai, so you won't find, you know, food delivery is everywhere, but especially this, without cars, without only walking, cycling, train, this is unique. And so it's sort of a landmark for Bombay and should stay for longer.